नमस्कार, प्रणाम। मैं हूं नेहा बंसल, द स्टार न्यूज में आपका स्वागत करती हूं। आइए देखते हैं आज की खास खबर। फर्स्ट आई लाइक टू थैंक धनावती हॉस्पिटल टू ट्रीट मी एंड द हिस्ट्री ऑफ माय इलनेस इज लाइक दिस। आई हैव बीन सफरिंग फ्रॉम हाई ब्लड प्रेशर सिंस 1986 and from diabetes I have suffering from since 1996, and then ultimately 2006 I had undergone bypass surgery, and there are 4 grafting there. After this I was feeling good for long time, and suddenly around 2010 I have been fainted in the road and I lost my sense. From that time around 7 or 6 time I have been lost my sense, and before lost my sense I have been suffering from blackout. Then I go to hospital to our country in Bangladesh. Some doctors told me that you have to do angioplasty or angiography, etc. Again, some doctors told me that your age is very high, and since you have already been open heart surgery, so it is difficult for you to do such type of operations. Then I came to know from one of my friend Mohan, I came to know that Dr. Jia is associated with the Indian doctors, and then I connected with Mr. Jia, and Mr. Jia has taken initiative to do medical visa, and all the information he provided me about Nanavati. He suggested me to come to Nanavati and get treatment here. That is why I came to Mumbai to Nanavati, and I have been already treated, and Dr. Sulil Sirotkar is my doctor, and he has implanted in my body device which named is event recorder or loop recorder, and he has done angiography and angioplasty done by him and his team, and I like to thanks them on my heart. They have taken that type of initiative for me. People of hospitals, they are very good, and doctors, sisters and others associated employees are really good. So this is the history of my treatment. Thank you very much. Predictable, absolutely unpredictable. तो तला pre-warning signs का ही ये इतना होता है. Suddenly आप patient 2-3 मिनट बेशुद्धा पड़ा था, and then needs to get up. तला तत्सम अंतर एक 24-48 घंटे भयंकर weakness है ऐसा. पर unfortunately तो episode कुठे ही capture झाला नाही. नेमक्या त्या वेळेला हृदयामध्ये काही बीट्समध्ये काही रिदममध्ये हार्टचा काही प्रॉब्लेम दाखवतोय का हे कुठेही कॅप्चर व्हायचं नाही की बाय द टाइम तो हॉस्पिटलला पोहोचायचा आफ्टर दिस एपिसोड. कार्डिओग्राम यूज टू बी नॉर्मल, ब्लड प्रेशर यूज टू बी नॉर्मल. सो हा इव्हेंट कधी कॅप्चर झालाच नाही. सो ब्युटी ऑफ दिस मशीन इज एनी इव्हेंट हेन्स फॉर आफ्टर द इन्सर्शन, म्हणजे आपण ते मशीन लावल्यानंतर ह्याच्यानंतर जे काही इव्हेंट होतील ते टोटली मॉनिटर्ड राहतील, आणि जे बीट्स रेकॉर्ड केले जातील अबनॉर्मल इव्हेंट झाल्या मेन सर्व्हरवरनं मला आणि जो सेंट जोर्जच्या कंपनीचा जो माणूस असेल
इमिजिएटली त्यांना अलर्ट्स जातील. सो त्या पर्टिक्युलर इव्हेंटमध्ये हार्ट रिलेटेड जे काही इश्यूज आहेत ते वी कॅन टेक केअर ऑफ इट. ह्या पेशंटचं नाव काय आहे, कुठून हा पेशंट आपल्याकडे आला होता, त्यांचं वय किती आहे आणि एकंदर पेशंट आयडेंटिटी. येस 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 वी हॅव द कन्सर्न. त्यांचं नाव, वय, कुठून ते पेशंट. हसन तो फाजल हुसेन. आणि सगळं एकत्रित सांगा, एक मिनिट, नाव, वय, कुठून हे पेशंट आले होते आणि ही किती कठीण होतं यांना ट्रीटमेंट करणं, कारण तुम्ही म्हणलात की हे टोटली अनप्रेडिक्टेबल होतं. पेशंट तोफाजल हुसेन म्हणून बांगलादेशी रेसिडेंट आहे, 62 इयर्स ओल्ड. त्यांची बायपास आधी झालेली, बायपासच्या नंतर त्यांचं हृदयाचं पंपिंग थोडंफार कमी होतं आणि हे जे एपिसोड त्यांना त्याच्या नंतर सुरू झाले त्याच्यासाठी त्यांनी मल्टिपल सेंटर्सला तिकडे ट्रीटमेंट घेण्याचा प्रयत्न केला. मल्टिपल डॉक्टर्सनी त्यांना बघितलं, म्हणजे इन्क्लुडिंग न्यूरोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, ऑल स्पेशालिटी डॉक्टर्स हू डील्स विथ दिस सिंकोपल एपिसोड. पण फायनली अनफॉर्च्युनेटली डायग्नोसिस त्यांचं कुठेही मिळालं नाही, कारण त्या एपिसोड नंतर जेव्हा त्या हॉस्पिटलला व्हिजिट करायचे तेव्हा कार्डिओग्राम वॉज म्हणजे नॉर्मल यायचा किंवा ब्लड प्रेशर नॉर्मल दाखवायचं, ठोके नॉर्मल असायचे. ते हॉल्टर रेकॉर्डिंग म्हणून असतं जे आपण 48 तास ठेवू शकतो शरीराला लावून, त्याच्यात तुम्ही कार्डिओग्राम ऍक्च्युअली शरीर लीड्स लावून आपण 48 तास ठेवू शकतो. अनफॉर्च्युनेटली यू कांट हॅव अ बाथ वेन यू आर हॅव्हिंग दॅट मशीन ऑन. तर त्याच्यात ही काही झालं नाही की अनफॉर्च्युनेटली एपिसोडच झाला नाही त्या 48 तासात आणि यू कांट कीप दॅट मशीन ऑन फॉर रेस्ट ऑफ युअर लाईफ, कारण ते एक्सटर्नल आहे. तर म्हणून जेव्हा त्यांनी मला कन्सल्ट केलं त्यांनी मला सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे, ही वॉज व्हेरी अँक्शियस कारण डायग्नोसिस मिळत नव्हता, एपिसोड येत होते आणि वाईल्ड ड्रायव्हिंग किंवा बोर्डिंग अ ट्रेन किंवा काही यु नो रिस्की काम करताना, स्कूटर चालवताना हा जर एपिसोड झाला तर दिस विल बी अ लाईफ थ्रेटनिंग फॉर हिम. मग सडनली ही इज पास्ट ऑफ वाईल्ड ड्रायव्हिंग, लाईफ थ्रेटनिंग फॉर हिम ऑल्सो अँड अदर्स ऑल्सो. सो ही वॉज व्हेरी अँक्शियस की डायग्नोसिस होत नाही आहे आणि काय कशामुळे. आय एक्सप्लेन इट टू हिम की असं असं एक नवीन मशीन आहे जे आपण 15 मिनिटात लोकल अनेस्थेसियाच्या खाली, स्किनच्या खाली आपण घालतो. MRI कम्पॅटेबल आहे, इट्स नॉट अ पेसमेकर, बट ते पेसमेकर सारखं डिवाइस आहे जे आपण 2 वर्ष कंटिन्युअसली तुम्ही ठेवू शकता आणि त्याचे काही कॉम्प्लिकेशन नाही आहे. तुम्हाला ते जाणवणार पण नाही मोस्ट ऑफ द टाइम अँड तुम्ही तुमचे रुटीन ऍक्टिव्हिटीज ॲज इट इज कॅरी करू शकता एकदा मशीन टाकल्यानंतर. पण ब्युटी इज लाईक तुमचे हृदयाचे सगळे ठोके रेकॉर्ड केले जातील आणि काही अबनॉर्मॅलिटी आपल्याला जशी मिळाली त्याच्यानंतर वी कॅन ॲक्ट ऑन दॅट. हे जे इन्स्ट्रुमेंट आहे, हे जे मशीन आहे, आतापर्यंत याचा वापर महाराष्ट्रात, भारतात कधी पूर्ण होत्यात, किती वेळा झालेला आहे, याची किंमत किती आहे, सर्वसामान्यांना हे इझिली अफोर्डेबल होऊ शकतं का आणि नेमकं हे प्रोडक्ट कुणी आणलेलं आहे. आता हे प्रोडक्ट भरपूर कंपनीचे, इंटरनॅशनल कंपनीचे. सध्या आम्ही जे यूज केलं ते सेंट जूड आणि ॲबर्टचं जे मशीन आहे ते यूज केलं. ऑलमोस्ट सगळ्यांचे प्रोडक्ट सेम टेक्नॉलॉजीवर चालतात. कॉस्ट त्याची साधारण 1.75 ते 2 लाखाच्या आसपास आहे. माझ्या मते अवेअरनेस वाढल्यानंतर आणि मोर युटिलायझेशन ऑफ दिस डिवाइस जेव्हा चालू होईल त्याच्यानंतर कॉस्ट पण माझ्या मते कमी व्हायला पाहिजे. जसं आता मोदी गव्हर्नमेंटनी स्टेंटची हे कॅप केली, तसं कदाचित ते काहीतरी फिक्स रेटमध्ये आलं तर मे बी फ्युचरमध्ये ते कॉमनली यूज केलं जाईल, कॉमन माणसाला यूज. फिल्म, क्राईम, राजनीती और धर्म से जुडी खबरों को देखने के लिए देखते रहिए द स्टार न्यूज.